नमस्कार स्वागत आहे तुमचं सुनास फूड कॉर्नरमध्ये विदर्भियन पद्धतीची वांग्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत ही वांग्याची भाजी विशेष करून बिट्ट्यांबरोबर किंवा रोडग्यांबरोबर बनवली जाते चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला मी इथे अडीचशे ग्रॅम वांगी घेतली आहेत वांग्यांच्या फोडी करून त्या पाण्यामध्ये ठेवल्या आहेत त्यामुळे वांगी काळी पडणार नाहीत गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरे घातला आहे जिरे आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित तळतडू द्यायची आहे त्यानंतर इथे एक चमचा मी लसणाची पेस्ट घातलेली आहे थोडासा हिंग यामध्ये घालून घेतला आहे आणि सात ते आठ कडेपत्तेची पाने आहेत ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत हलकासा गुलाबी होईपर्यंत लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल नाही करायचा दीड चमचा लाल मिरचीची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे किंवा लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे हळद आणि तिखट थोडंसं आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला इथे एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे मी इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो घालून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हा टोमॅटो आता आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तेलावरती छान व्यवस्थित मऊ होऊ द्यायचं आहे किंवा थोडंसं एक चमचाभर पाणी तुम्ही यामध्ये घालून टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेऊ शकता यापेक्षा जास्त पाणी आपल्याला यामध्ये नाही घालायचं आहे तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो इथे व्यवस्थित शिजलं आहे इतपत आपल्याला हा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे सारखं मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर इथे कापलेली वांगी आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं चमच्याने खाली वर करून घेऊया नाही तर खालून तिखट जळू शकतं थोडंच मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकता मी सगळं व्यवस्थित मिक्स केलेले आहे जे काही मसाले टाकले आहेत ते त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून साधारण दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडून बघूयात एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता पाणी घालून घेऊयात पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं आहे वांग्यांच्या वरती येईल इतपतच आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून झाकण काढून भाजी मिक्स करून शिजेपर्यंत आपल्याला भाजी अशा प्रकारे झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे इथे भाजी शिजलेली आहे एक फोड अशी मी दाबून दाखवते आहे इथे आपली भाजी शिजलेली आहे इथे आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे इथे आपली भाजी तयार आहे खूप मस्त असा कलर आला आहे भाजीला आणि सुद्धा अगदी मस्त झाली आहे आता आपण ही भाजी बाऊलमध्ये काढून घेऊयात तर इथे तयार आहे ही आपली विदर्भियन पद्धतीची वांग्याची भाजी ही भाजी पिट्ट्यांबरोबरच नाही तर पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते तुम्हाला जर का माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद